विश्रामबाग चौकातील मामा आलदर चौक ते स्फूर्ती चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे, त्यावर योग्य त्या उपाययोजना महापालिकेने कराव्यात अशा मागणीचे निवेदन शिवसेना विश्रामबाग विभाग प्रमुख अमोल कांबळे यांच्या वतीने मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले. या मार्गावरील खोकीवाले, फेरीवाले, हातगाडीवाले, पान टपरीवाले या सगळ्यांचे अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता महापालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते, मात्र तो न करता असाच रस्ता बंद ठेवल्यामुळे या जागेवर शेजारी बांधकामाचे काम चालू असलेल्या कॉन्ट्रॅक्टरने या रस्त्यावर सर्रास डंपर, ट्रक, वीट, वाळू, खडी उतरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या हेतूसाठी अतिक्रमण काढले तो हेतू साध्य होताना दिसत नाही आणि या परिसरातील ट्रॅफिक कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. या मार्गावरील सर्व अडथळे दूर करून हा रस्ता जनतेसाठी खुला करावा, जिथे रस्ता अरुंद आहे तिथे त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज विश्रामबाग विभाग प्रमुख अमोल कांबळे, शहर प्रमुख मयूर घोडके आणि उपजिल्हा प्रमुख शंभुराज काटकर यांनी दिले. याबाबतीत ठोस कारवाईचे संकेत उपायुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.